नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग सुरुवात करूया आपल्या पुढच्या लेक्चरला। मित्रांनो, आधीच्या लेक्चरमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स पूर्ण संपवला। आधीच्या लेक्चरमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स पूर्ण संपवला। मित्रांनो, तुमचा नेटचा जो प्रश्न आहे तो मी पूर्णतः सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे, येतंय लक्षात? आणि आता मला कमी वेळेत जास्त कसं तुम्हाला देता येईल हा माझा विचार आहे, येतंय लक्षात? म्हणून मग मी आता जसं आधीचं लेक्चर हे काय 40-45 मिनटांचंच होतं, तसंच हे सुद्धा एक 30-35-40 मिनटांचं लेक्चर हे राहणार आहे मित्रांनो, आणि म्हणून हे शेवटपर्यंत बघा। तर सिंपल प्रेझेंट टेन्स येतंय का लक्षात? मध्ये आता थोडं राहिलेलं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये मित्रांनो थोडं राहिलेलं आहे, आपल्याला आधी ते समजून घ्यायचं आहे। तर बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स पार्ट फर्स्ट पार्ट सेकंड आपण संपवलेले आहेत, पार्ट फर्स्ट पार्ट सेकंड आपण संपवलेले आहेत मित्रांनो, व्यवस्थित समजून घ्या, येतंय लक्षात? सिंपल प्रेझेंट टेन्सला आपण मराठीमध्ये म्हणतो साधा वर्तमान काळ। काय म्हणतो मित्रांनो? साधा वर्तमान काळ, व्यवस्थित समजून घ्या, साधा वर्तमान काळ। ओके, सिंपल प्रेझेंट टेन्सला आपण काय म्हणतो? साधा वर्तमान काळ। त्याचा फॉर्म्युला आहे यस प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, हे पार्ट फर्स्टचा आहे। आता मी काय करतो, पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड, पार्ट फर्स्टमध्ये व्ही वन आहे, पार्ट सेकंडमध्ये काय आहे? व्ही फाईव्ह आहे। ओके, दोघांचं एकत्रित सूत्र बनवलं। तर मित्रांनो, आता आपल्याला आगळी वेगळी वाक्य बनवायची आहेत, आता तो ते तातने संपणारी वाक्य नाही बनणार, आता बनणार आहेत टू बीच्या रूपांपासून वाक्य, येतंय का लक्षात? टू बीचा रूपांपासून वाक्य, लक्षात घ्या, टू बीच्या रूपांपासून वाक्य, व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो। तर टू बीची रूपं कोणती आहेत? प्रेझेंट टेन्स आहे, येतंय का लक्षात? थोडक्यात टू बीची रूपं आधी समजून घ्या। बघा, तीन टेन्स आहेत, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर, प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर मित्रांनो, तीन टेन्स आहेत, बरोबर? आता तिघांची टू बीची रूपं जर का बघायची झाली तर प्रेझेंटची रूपं आहेत ॲम, इज, आर। ओके, पास्ट टेन्सचे आहेत वॉज आणि वेअर, हां, आणि फ्युचरचे आहेत शाल बी आणि विल बी। कळत असेल मित्रांनो आपल्याला, मला काय सांगायचं आहे, आपल्याला व्यवस्थित कळत असेल। टू बीची वर्तमानकाळी रूपं आहेत ॲम इज आर, भूतकाळी रूपं आहेत वॉज वेअर, आणि भविष्यकाळी रूपं आहेत शाल बी विल बी। लक्षात येतंय मित्रांनो? खूप सोपं आहे, खूपच सोपं आहे। तर आता आपल्याला टू बीच्या रूपांपासून, तर टू बीचा वर्तमानकाळी रूपांपासून, भूतकाळ तर नाही आहे हा, पास्ट टेन्स नाही आहे हा, फ्युचर पण नाही आहे मित्रांनो हा। कळतंय तुम्हाला? समजतंय सगळ्यांना? येतंय लक्षात? काही प्रॉब्लेम नसेल, आणि असेल तर कमेंट करा, मला जर का जमलं तर मी नक्की वाचेल मित्रांनो। ओके, तर टू बीचे वर्तमानकाळी रूपं कोणती आहेत मित्रांनो? मग ॲम इज आर। आता तुम्ही म्हणणार, सर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये ॲम इज आर वापरत नाही, तिथे व्ही वन वापरावा लागतो किंवा व्ही फाईव्ह वापरावा लागतो। अगदी बरोबर सांगतायत, हो हो अगदी बरोबर सांगतायत तुम्ही, व्ही वन किंवा व्ही फाईव्हच वापरू शकतो आपण, परंतु मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या मला काय म्हणायचं आहे। तर येतंय लक्षात? आता मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ माझा व्हर्ब्सवर असेल, कोणता असेल मित्रांनो? पुढचा व्हिडिओ व्हर्ब्सवर असेल, पुढचा व्हिडिओ, येतंय लक्षात? तो सुद्धा आपल्याला खूप आवडेल। आता व्यवस्थित लक्षात घ्या, व्ही वन व्ही टू व्ही थ्री इथपर्यंत आहेत, माहिती आहे तुम्हाला, व्ही वन व्ही टू व्ही थ्री इथपर्यंत आहेत। एक मिनटं, दिसतंय मित्रांनो आता एकदम क्लिअर, स्पष्ट दिसतंय सगळ्यांना?
ओके थोड़ा ब्राइटनेस वाढवलं ओके 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 सगळ्यांना क्लियर दिसतंय आता दिसतंय क्लियर दिसतंय तर बघा v1 v2 v3 याची रूप पण माहिती आहेत मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित समजून घ्या आता बघा v1 आहे am is are मित्रांनो हे v1 आहेत आणि v2 was where v2 आहेत आणि यांचं v3 काय होतं मग यांचं v3 होतं मित्रांनो been काय होतं यांचं v3 been होतं लक्षात येतंय समस्या आहे सगळ्यांना तर तुम्हाला कळून गेलं आता इथे वाक्य कशी बनणार आहे तर सगळ्यांना कळलं तुला कळलं ना हो नक्की व्हेरी गुड तू हुशार आहेस येतंय लक्षात तर v1 v5 म्हणून आपण यांनाच वापरू लक्षात घ्या येतंय लक्षात आता हे v1 आहेत v5 आपण जाऊ देऊ लक्षात घ्या आता मी आपल्या स्ट्रक्चरनुसार वाक्य बनवतो हे v1 आहेत एवढं कळलं तुम्हाला हे पुसतो मी आता काही कन्फ्युजन असेल तर बिनधास्त कमेंट करा येतंय लक्षात मी तुमचे कमेंट्स वाचत नाहीये कारण ते काय होतं तुम्हाला सांगितलं मी आधीच्या व्हिडिओमध्ये कमेंट करायचं तुमचं कमेंट वाचायचं तर इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे बी नाही तिकडे बी नाही हे बी समजत नाही उलट सुलट शिकवलं जातं आणि तुमचा बी लक्षात येत नाही बरोबर की नाही शेवटी नाव तर माझं खराब होणार आहे येतंय लक्षात मित्रांनो म्हणून कमेंट राहू द्या येतंय लक्षात आणि मला माहिती आता मी नेटवर फुल काम केलेलं आहे त्यामुळे नेटचा प्रॉब्लेम कदापि येणार नाही येतंय लक्षात ओके बरोबर आहे ना ताई व्हेरी गुड तुला बी कळतंय छान तर बघा कोणती आहेत टू बीची रूप प्रेझेंट टेन्सची टू बीची रूप कोणती आहेत एम इज आर ओके तर मित्रांनो सब्जेक्ट म्हणून आता ॲमेझारचा वापर तुम्हाला माहिती आहे ना ॲमेझारचा वापर तुम्हाला माहिती आहे आय नंतर ॲम ओके ही शी इट व एक वचनी नाम नंतर इज बरोबर समजते वी यू दे व अनेक वचनी नामा नंतर किंवा नाम नंतर काय येईल मित्रांनो आर ओके दिसतंय ना सगळ्यांना दिसतंय व्हेरी गुड तर बघा आय नंतर यम ही शी इट व एकवचनी नामानंतर इज वी यू यू देव अनेकवचनी नामानंतर आर लक्षात येत आहे एम इज आर ओके फ्रेंड्स लक्षात येत आहे व्हेरी नाईस तर बघा मी आता सब्जेक्ट म्हणून घेतो आय सब्जेक्ट म्हणून घेतो आय आता याची पण आपण चार वाक्य बनवू शकतो हे पुसतो मी मित्रांनो हे पुसतोय याचे सुद्धा आपण चार वाक्य बनवू शकतो मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या पहिला आहे आपलं असरेटिव सेंटेन्स ओके दुसरा आहे आपलं निगेटिव्ह सेंटेन्स तिसरा आहे आपलं व्हर्बल क्वेश्चन येत आहे का लक्षात येत आहे का व्हेरी गुड व्हर्बल क्वेश्चन चौथा आहे निगेटिव्ह क्वेश्चन आणि पाचवं आहे डब्ल्यू एच क्वेश्चन बघूया किती पद्धतीचे वाक्य बनतात तर प्रॅक्टिकली ओके बरोबर तर मग आता आय नंतर काय येईल मित्रांनो आय नंतर काय येईल आ एम आ एम व्ही वन म्हणून काय घेतला गेला यमच घ्यावा लागेल मित्रांनो
आता याच्यात ऑब्जेक्ट घ्यायचंय, आयएनजी रूप नाही घ्यायचंय, काय घ्यायचंय ऑब्जेक्ट, काय घ्यायचंय मित्रांनो ऑब्जेक्ट, बघा व्यवस्थित। तर ऑब्जेक्ट म्हणून काय पण घेऊ शकता तुम्ही, आय एम अ बॉय, आय एम अ बॉय, ओके कळतंय, आय एम अ बॉय हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे मित्रांनो। किंवा आय एम अ टीचर, आय एम अ डॉक्टर, आय एम एन इंजिनियर, लक्षात येत आहे, कळतंय, आय एम अ गर्ल, आय एम अ वुमन, आय एम अ मॅन, लक्षात घ्या, येत आहे लक्षात, अशी वाक्य बनतील मित्रांनो, तुम्हाला जमतील। मात्र यांचा शेवट तो ते तात्ने होत नाही, बरं, यांचा शेवट तो ते तात्ने होत नाही, लक्षात घ्या मित्रांनो। तर याचं मराठीतलं वाक्य, मी मुलगा आहे, मी मुलगा आहे, पूर्व आवाज नको करू, मी मुलगा आहे। दुसरं वाक्य बनवताना मित्रांनो फक्त काय ऍड करायचं आहे आपल्याला, नॉट, काय ऍड करायचं आहे, नॉट। तर बघा, आ एम नॉट ए बॉय, आय एम नॉट ए बॉय, मी मुलगा नाही आहे, मी मुलगा नाही आहे, लक्षात येत आहे, मी मुलगा नाही आहे, लक्षात येत आहे। तिसरं वाक्य बनवताना मित्रांनो यम उचलायचं आहे, सुरुवातीला ठेवायचं आहे, वाक्य जसं तसं लिहायचं आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं आहे, बघा, यम आय अ बॉय, यम आय अ बॉय आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे, मी मुलगा आहे का, मी मुलगा आहे का, समजतंय, मी मुलगा आहे का, व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो। काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा। आता निगेटिव्ह क्वेश्चन, निगेटिव्ह क्वेश्चन म्हणजे काय, याच्यात फक्त आपल्याला यमंट आहे, यमंट आय असं होणार नाही आता, कारण यमला नॉट लागत नाही मित्रांनो, आरंट आय अ बॉय असं होतं, परंतु आपण करू शकतो यम आय नॉट, यम आय नॉट अ बॉय असं करू शकतो आपण, यम आय नॉट अ बॉय, यम आय नॉट अ बॉय, आरंट आय अ बॉय असं पण चालेल, आरंट आय, आरंट आय अ बॉय, आरंट आय अ बॉय, पण त्याच्यापेक्षा यम आय नॉट अ बॉय, यम आय नॉट वर्किंग प्रॉपरली, येत आहे का लक्षात, यम आय नॉट अ बॉय असं बोलतो ना आपण, यम आय नॉट प्रेझेंट हिअर, आरंट आय प्रेझेंट हिअर, आरंट आय प्रेझेंट हिअर, लक्षात घ्या मित्रांनो, दोघं प्रकारची वाक्य बोलली जातात, दोघं प्रकारची वाक्य बोलली जातात, यम आय नॉट अ बॉय, ओके, जसं आपण बोलू शकतो यम आय नॉट वर्किंग, यम आय नॉट वर्किंग, समजतंय मित्रांनो, तसं आरंट आय वर्किंग, आरंट आय वर्किंग, लक्षात घ्या मित्रांनो, मी मुलगा नाही आहे का, मी मुलगा नाही आहे का, मी मुलगा नाही आहे का, समजतंय सगळ्यांना, लक्षात येतंय आपल्या, आय एम अ बॉय, मी मुलगा आहे, आय एम नॉट अ बॉय, मी मुलगा नाही, यम आय अ बॉय, मी मुलगा आहे का, यम आय नॉट अ बॉय, मी मुलगा नाही आहे का। मित्रांनो सिंपल प्रेझेंट टेन्स या आधी कधीच 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 आपण अशा प्रकारे शिकलेले नसणार, आय एम व्हेरी शुअर, मला खूप खात्री आहे मित्रांनो, आणि तुम्ही सगळे खूप आनंदित असणार। बघा तुम्ही तुमचे जे इतर मित्र आहेत मित्रांनो, ज्यांना अशा पद्धतीचं काहीच मिळालेलं नाही आतापर्यंत, त्यांना सुद्धा आपल्या या क्लासबद्दल माहिती द्या आणि त्यांना सुद्धा आपले हे लाईव्ह सेशन्स अटेंड करायला सांगा। येत आहे लक्षात, विद्या ही वाटल्याने वाढते मित्रांनो, येत आहे लक्षात, दाबून ठेवल्याने घटते,
येत आहे लक्षात. आणि म्हणून माझ्या डोक्यात विचार आला, चला या लॉकडाऊनच्या पीरियडमध्ये, या कोरोनाच्या पीरियडमध्ये आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचंय, जेणेकरून इंग्रजीची भीती सगळ्यांच्या मनातनं निघून जाईल. येत आहे लक्षात, जसे कॉन्फिडंट माझे विद्यार्थी असतात तसे सगळे पूर्ण महाराष्ट्राचे विद्यार्थी तेवढे कॉन्फिडंट असायला पाहिजेत. म्हणून या उद्देशाने मित्रांनो मी ओपन घेतोय. आपण सगळे विचारात पडले असणार की आपलं ॲप आहे, ॲपमध्ये आपला व्हिडिओ लॉक असतो, येत आहे लक्षात, कोणी त्याला डाउनलोड करू शकत नाही, बाहेरचा कोणी त्याला बघू शकत नाही. तरी सुद्धा मित्रांनो मी ओपनली का शिकवतोय, माझा काय उद्देश आहे, मला मित्रांनो हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचंय, जास्तीत जास्त जणांचा मला फायदा करायचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो, येत आहे लक्षात, ग्रामर हे इंग्रजीचं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ज्याला इंग्रजी यावी असं वाटत असेल त्याला ग्रामर आलं पाहिजे, आणि ज्याला ग्रामर आलं पाहिजे असं वाटत असेल त्याला टेन्सेस आले पाहिजेत मित्रांनो. आणि 12 काळांपैकी आपण पहिलाच कार्ड डिटेलमध्ये बघतोय, तुम्ही सगळी कल्पना करू शकतात मित्रांनो. 10वीचे मुलं खास करून लक्ष द्या, 11वी 12वी तुम्ही जर का सायन्स घेतलं तर तुम्हाला इंग्रजीचा अभ्यास करायला वर्षभरात वेळ सुद्धा भेटत नाही मित्रांनो, एकदा सुद्धा वेळ भेटत नाही. आणि म्हणून मी आपणास विनंती करतो, इमानदारीने प्रामाणिकपणे तुम्ही पण बघा, तुमच्या मित्रांकडे पण शेअर करा, तुमच्या सगळ्या नातेवाईकांना पाठवा, जिथे जिथे ग्रुप असतील तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये जेवढे ग्रुप्स असतील मित्रांनो, प्रत्येक ग्रुपवर आपले व्हिडिओज शेअर करा, त्याची लिंक शेअर करा यूट्यूबची, येते का लक्षात, कारण तो एवढा व्हिडिओ डाउनलोड करून तुम्ही शेअर नाही करू शकत, कारण यूट्यूबला फक्त सॉरी व्हॉट्सअपला फक्त 2.5 मिनिटांचा व्हिडिओ जातो मित्रांनो. किती मिनिटांचा? फक्त 2.5 मिनिटांचा. आणि यूट्यूबला आपले 1-1 तासाचे व्हिडिओ आहेत. तर तुम्ही काय करायचं, शेअरवर क्लिक करायचं आणि त्याची लिंक शेअर करायची, सगळे बरोबर बघतात. लक्षात घ्या मित्रांनो, चला मी आपला वेळ नाही गमवत. आता याच्यात WH क्वेश्चन येत आहे लक्षात, WH क्वेश्चन मी कोणता वापरतोय, व्हाय. मी परत तोच घेतो, व्हाय, आणि बस हे जोडून देतो, व्हाय एम आय अ बॉय, मी मुलगा का आहे, मी मुलगी असायला पाहिजे होता असा विचार येतो का तुमच्या डोक्यात? हो, मग त्यासाठी इंग्लिशमध्ये वाक्य कसं बनतं ते पण समजून घ्या मित्रांनो. येतं आहे लक्षात, एखादी गर्ल असेल, एखादी मुलगी असेल, तिच्याही मनात विचार येत असेल, व्हाय एम आय अ गर्ल, मी मुलगी का आहे, मी मुलगा असायला पाहिजे होती. तर तुमचे जे विचार आहेत मित्रांनो ते जर इंग्रजीमध्ये तुम्हाला मांडायचे असतील तर त्यासाठी मदत करणारं वाक्य मी तुम्हाला शिकवतोय आता. येतं आहे लक्षात, व्हाय यम आय अ बॉय, समजतंय, व्हाय यम आय अ बॉय म्हणजे व्हाय का, यम आहे, आय मी, अ बॉय मुलगा, मी मुलगा का आहे, मी मुलगा का आहे, मी मुलगा का आहे, समजतंय, मी मुलगा का आहे. लक्षात घ्या, मी मुलगा का आहे, मी मुलगा का आहे, लक्षात घ्या इथपर्यंत. आता निगेटिव्ह WH क्वेश्चन पण तयार होतो मित्रांनो, निगेटिव्ह WH क्वेश्चन पण तयार होतो, परंतु मी तो तोंडी सांगेल, कारण खाली बघा ही रेषा मारलेली, मी याचा खाली जर का लिहिलं तर तुम्हाला दिसणार नाही, मी चेक करतो तुम्हाला दिसेल का, थांबा, दिसेल, फक्त इंग्लिशमधलं वाक्य दिसेल, मराठीतलं दिसणार नाही मित्रांनो, तुम्हाला मराठीतलं वाक्य दिसणार नाही. थांबा, थोडं मोबाईल जर ॲडजस्ट करून दिसेल तर मग करतो ॲडजस्ट. अरे वा, होऊन जाईल आता मित्रांनो, पण तरी तिथे तेवढी जागा नाही आहे, कारण बॉर्डरच लागून गेलेली आहे बोर्डची. येत आहे लक्षात मित्रांनो, मी थोडं अक्षर बारीक काढलं असतं तर बरं झालं असतं, परंतु तुम्हाला दिसणार नाही बुवा मोबाईलमध्ये, म्हणून मित्रांनो मी चिंता करतो तुमची थोडी. येत आहे लक्षात, ओके, बोलू नका, घरच्यांशी चर्चा करू नका, बघा क्लासेसमध्ये मला बोलू नका बोलू नका अशी बोलण्याची सवय असते ना, तर तरी पण येऊन जातं तोंडात, ओके, कधी कधी शांततेत पण बोलू नका असं बोलून देतो मी. खूप आठवण येते आपल्या सगळ्या बॅचेसची, कारण तो मजाज वेगळा असतो, परंतु बघा मी तुम्हाला क्लासपेक्षा जास्त भारी देण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो, कारण मला इथे डिस्टर्बन्सच नाहीये. एक तास म्हणजे मी क्लासचं 3-3 तासाचं तुम्हाला 1-1 तासात शिकवून मोकळवतो मित्रांनो, एवढं तुम्हाला कोणीच देणार नाही. येतं आहे लक्षात, तर ते वाक्य मी फक्त इंग्लिशमध्ये बनवतो, मराठीत तोंडी सांगून देईल, निगेटिव्ह WH क्वेश्चन, ओके, व्हाय, आता हे वाक्य जुडणार आहे पुढे, व्हाय यम आय नॉट अ बॉय, व्हाय यम आय नॉट अ बॉय, मी मुलगा
का नाही आहे, व्यवस्थित लक्षात घ्या, मी मुलगा का नाही आहे, मी मुलगा का नाही आहे, समजतंय, लक्षात येतंय? तर थोडंसं कलर देऊन देऊ आपण, म्हणजे तुम्हाला बेसिक डिफरन्स कळून जाईल पहिल्या वाक्यामध्ये आणि दुसऱ्या वाक्यामध्ये फरक फक्त आहे मित्रांनो या नॉटचा. पहिल्या वाक्यामध्ये आणि दुसऱ्या वाक्यामध्ये फरक आहे फक्त या नॉटचा. तिसरं वाक्य बनवताना मित्रांनो हा यम सुरुवातीला घेतलेला आहे. पहिलं वाक्य आणि तिसरं वाक्य सारखं आहे, पहिलं वाक्य आणि तिसरं वाक्य सारखं आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर नॉट टाकून चौथं वाक्य बनलेलं आहे. येतं एक लक्षात? तिसऱ्या वाक्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर नॉट टाकून चौथं वाक्य बनलेलं आहे. पाचवं वाक्य बनवताना हे तिसरं वाक्य लावलेलं आहे आणि त्याच्या आधी मी फक्त काय लिहिलेलं आहे मित्रांनो, वाय लावून दिलेलं आहे. लक्षात घ्या, काय लावून दिलेलं आहे? वाय. वाय नाही बरं का, हा वाय आहे, वाय व्यवस्थित बोलायचं. बाकीच्यांना वाय बी बोलता येत नाही, येतंय का लक्षात? बाकीचे वाय व्यवस्थित बोलत नाही, वायचा उच्चार असा असतो, ते कसं म्हणतात? वाय, वाय असा उच्चार आहे का रे? वायला वाय म्हणायला पाहिजे का? नाही, वायला वाय म्हणा, हा उच्चार बरोबर आहे, हा चुकीचा आहे मित्रांनो. हाय वाय, हा हा वाय आहे, हा वाय आहे, हा वाय नाही आणि हा वाय आहे. दिसतंय तुम्हाला? कळतंय मित्रांनो, व्हेरी गुड. आता निगेटिव्ह क्वेश्चन बनवताना या अफर्मेटिव्ह क्वेश्चन मध्ये म्हणजे होकारार्थी क्वेश्चन मध्ये मी काय केलेलं आहे, फक्त तिसऱ्या क्रमांकावर येथे नॉट ऍड केलेला आहे. लक्षात येत आहे? कळतंय सगळ्यांना? तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स मधील टू बीच्या रूपांपासून वाक्य बनवू शकतो. ही झाली टू बीची रूप. पिक्चर अभी बाकी है, पिक्चर अभी बाकी है, अजून सिंपल प्रेझेंट टेन्स बाकी आहे मित्रांनो. येते लक्षात? टेन्शन नका घेऊ, बोर पण नका होऊ, तुम्हाला सिंपल प्रेझेंट मध्ये कोणीच नाही फसवू शकत, इतकं मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो मित्रांनो. येते लक्षात? थोडे कमेंट बघून घेऊ. ठीक आहे ठीक आहे, एकाचं नाव घेणं म्हणजे मग बाकीच्यांना राग येणं, येतंय लक्षात? काय हरकत नाही मित्रांनो, चला चला चला. कळलं तुम्हाला? तर मित्रांनो आपण आता, मी आयपासून वाक्य बनवलं, कशापासून बनवलं? आयपासून वाक्य बनवलं. पाणी घेऊ थोडं, तोपर्यंत तुम्ही निरीक्षण करा. ओके, पाणी घेतो मित्रांनो. सॉरी, तर बघा, मी आय घेतलं, जर का मी इथं ही घेतला असता तर इथं काय आला असता? काय आला असता? चला कमेंट करून कळवा, काय आला असता ही नंतर? अगदी बरोबर, इज इज इज, व्हेरी गुड व्हेरी गुड, खूपच छान खूपच छान खूपच छान. काय आला असता? इज, अगदी बरोबर सांगताय, बरोबर सांगताय मित्रांनो तुम्ही. तर काय आला असता येथे? इज आला असता. तर ही इज अ बॉय, तो मुलगा आहे. ही इज नॉट अ बॉय, तो मुलगा नाही. इज ही अ बॉय, तो मुलगा आहे का? इज ही नॉट अ बॉय, तो मुलगा नाही आहे का? व्हाय इज ही अ बॉय, तो मुलगा का आहे? व्हाय ही, व्हाय इज ही नॉट अ बॉय, तो मुलगा का नाही आहे? व्हाय इज ही अ बॉय, तो मुलगा का आहे? व्हाय इज ही नॉट अ बॉय, तो मुलगा का नाही आहे? येत आहे लक्षात? आता समजून घ्या. शी, शी इज अ गर्ल, ती मुलगी आहे. शी इज नॉट अ गर्ल, ती मुलगी नाही. इज शी अ गर्ल, ती मुलगी आहे का? इज शी नॉट अ गर्ल, ती मुलगी नाही आहे का? Why is she a girl? ती मुलगी का आहे? Why is she not a girl? ती मुलगी का नाही आहे? समजते? It, it जर आला असतं तर वाक्य कसं बनलं असतं? It is a parrot. येतंय का लक्षात? किंवा बर्ड म्हणतो, इट इज अ बर्ड, तो पक्षी आहे. इट इज नॉट अ बर्ड, तो पक्षी नाही.
इज इट अ बर्ड तो पक्षी आहे का इज इट नॉट अ बर्ड तो पक्षी नाही आहे का Why is it a bird? तो पक्षी का आहे? Why is it not a bird? तो पक्षी का नाही आहे? लक्षात घ्या. एकवचनी नाम ना? एकवचनी नाम. आपलं आवडतं नाव काय? राम. राम इज अ गॉड. राम देव आहे. राम इज नॉट अ गॉड. राम देव नाही आहे. इज राम अ गॉड? राम देव आहे का? Is Ram not a god? Ram Dev nahi ahe ka? Why is Ram a god? Ram Dev ka ahe? Why is Ram not a god? Ram Dev ka nahi ahe? Ram Dev babanchi athvan hote ka tumhala? Ram Dev. Okay. Sorry bara. Tasa kahi nahi. रामदेव बाबा पण आपले रामच आहेत. कारण संपूर्ण भारताच्या लोकांना आयुर्वेदिक पद्धतीने औषधी पुरवून लोकांच्या जीवाला होणारी जी हानी आहे त्यापासून ते लोकांना वाचवत आहेत. कारण वेगळं केमिकलवालं औषधी घेऊन आपल्या शरीराचं नुकसान होत असतं. येतं आहे का लक्षात? त्यांच्या कार्याला देखील आपला सलाम आहे मित्रांनो. लक्षात घ्या. आता जर का वी घेतला असता मित्रांनो, वी आर बॉईज ये नाही लागणार. ए नाही लागणार. वी आर बॉईज आम्ही मुलं आहोत. वी आर नॉट बॉईज आम्ही मुलं नाही आहोत. आर वी बॉईज आम्ही मुलं आहोत का? आर वी नॉट बॉईज आम्ही मुलं नाहीत का? वाय आर वी बॉईज आम्ही मुलं का आहोत? वाय आर वी नॉट बॉईज आम्ही मुलं का नाही आहोत? यू म्हणजे तू. यू आर ए डॉक्टर तू वैद्य आहेस. यू आर नॉट ए डॉक्टर तू वैद्य नाहीस. ओके. आर यू अ डॉक्टर तू वैद्य आहेस. आर यू नॉट अ डॉक्टर तू वैद्य नाहीस. वाय आर यू ए डॉक्टर तू डॉक्टर का आहेस. तू वैद्य का आहेस. वाय आर यू नॉट अ डॉक्टर तू डॉक्टर का नाहीस. किंवा तू डॉक्टर का नाही आहेस. येत आहे लक्षात? आता दुसरा यू म्हणजे तुम्ही. अनेक वचनी. यू आर इंजिनियर्स. अन इंजिनियर नाही येणार आता. इंजिनियर्स येईल अनेक वचनी. कारण यू दुसरा यू म्हणजे काय? तुम्ही. दुसरा यू म्हणजे काय मित्रांनो? तुम्ही. व्यवस्थित समजून घ्या. एकदम व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. येत आहे लक्षात? यू आर इंजिनियर्स तुम्ही अभियंते आहात. यू आर नॉट इंजिनियर्स तुम्ही अभियंते नाहीत. अभियंते नाहीत. आर यू इंजिनियर्स तुम्ही अभियंते आहेत का? आर यू नॉट इंजिनियर्स तुम्ही अभियंते नाहीत का? वाय आर यू इंजिनियर्स तुम्ही अभियंते का आहेत? वाय आर यू नॉट इंजिनियर्स तुम्ही अभियंते का नाही आहेत? लक्षात घ्या. दे दे म्हणजे ते किंवा त्या. दे आर प्लेयर्स. ए प्लेयर होणार नाही. ए म्हणजे एक आणि दे म्हणजे अनेक. आता मग म्हणून काय होईल त्याचं? प्लेयर्स. दे आर प्लेयर्स ते खेळाडू आहेत. दे आर नॉट प्लेयर्स ते खेळाडू नाहीत. आर दे प्लेयर्स ते खेळाडू आहेत का? आर दे नॉट प्लेयर्स ते खेळाडू नाहीत का? वाय आर दे प्लेयर्स ते खेळाडू का आहेत? समजतंय? वाय आर दे नॉट प्लेयर्स ते खेळाडू का नाही आहेत? लक्षात येतंय मित्रांनो? कळतंय आपल्याला? समजत असेल? येतंय लक्षात मला काय म्हणायचंय? तर खूप डिटेल आहे, खूप सविस्तर आहे मित्रांनो. मला नाही वाटत याच्या आधी किंवा याच्या नंतर तुम्ही अशा पद्धतीने कधी शिकणार किंवा शिकलेले असणार. नाही वाटत. येत आहे का लक्षात? म्हणजे शिकलेले नाही तसं मला म्हणायचं नाही, पण वाटत नाही एवढ्या डिटेलमध्ये तुम्ही शिकले असणार. असं असणार तर कॉंग्रॅच्युलेशन्स, सेकंड टाइम शिकतायत. ओके. अनेकवचनी नाम. अनेकवचनी नाम म्हणजे काय? बॉईज, गर्ल्स, टीचर्स, डॉक्टर्स, इंजिनियर्स, फार्मर्स. ओके. फार्मर्स आर काय येईल मग? आर फार्मर्स आर हॅपी.
शेतकरी आनंदित आहेत, याला ए लागणार नाही कारण हॅपी काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. येतंय का लक्षात? हॅपीला आणि त्याचं अनेकवचन पण होत नाही. हॅपी ऍडजेक्टिव्ह गुड्सचं अनेकवचन काय होईल? गुड्स. गुड्स म्हणजे माल होऊन जातो, सामान होऊन जातं. येतंय लक्षात? ऍडजेक्टिव्हचं अनेकवचन होत नाही. आपण एकवचन अनेकवचन कोणाचं करतो? सामान्य नामाचं, कॉमन नाउनचं. बॉय बॉईज, गर्ल गर्ल्स, डोर डोर्स, फॅन फॅन्स, चेअर चेअर्स, मार्कर मार्कर्स, डॉक्टर डॉक्टर्स, दीज ऑल आर कॉमन नाउन्स. हे सगळे काय आहेत मित्रांनो? कॉमन नाऊन आहेत. समजतंय ना तुम्हाला? एकवचन अनेकवचन कॉमन नाऊनचं होतं. हॅपी काय आहे? हॅपी काय आहे मित्रांनो? ऍडजेक्टिव्ह आहे. लक्षात येत आहे? हॅपी काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे, लक्षात घ्या. सॉरी, थोडं तोंड दुखतंय पण तुम्ही समजू शकतात कारण तुम्ही माझे विद्यार्थी आहात अँड आय एम प्राऊड ऑफ यू. तर फार्मर्स आर हॅपी, शेतकरी आनंदित आहेत. फार्मर्स आर नॉट हॅपी, शेतकरी आनंदित नाहीत. आर फार्मर्स हॅपी, शेतकरी आनंदित आहेत का? आर फार्मर्स नॉट हॅपी, शेतकरी आनंदित नाहीत का? लक्षात घ्या मित्रांनो, कळतंय तुम्हाला? व्हाय आर फार्मर्स हॅपी, शेतकरी आनंदित का आहेत? व्हाय आर फार्मर्स नॉट हॅपी, शेतकरी आनंदित का नाही आहेत? कारण निसर्ग साथ देत नाही. येतंय लक्षात? निसर्गाने साथ दिली तर व्यापारी साथ देत नाही. येतंय लक्षात? तर शेतकरी हा नेहमी बिचारा अडचणीत राहतो. म्हणून व्हाय आर फार्मर्स नॉट हॅपी, शेतकरी का आनंदित नाहीत, याची अनेक उत्तरं आहेत मित्रांनो. येतंय लक्षात? बोलून फायदा नाही, आपल्या सगळ्यांच्या जठमाया ताज्या होतील. तर कळलं मित्रांनो? सिम्पल प्रेझेंट टेन्स टू बी, सिम्पल प्रेझेंट टेन्स टू बी च्या रूपांपासूनची वाक्य. लक्षात आलं? कळतंय तुम्हाला? पिक्चर अभी बाकी है, पिक्चर अभी बाकी है, देखनी है ना पूरी पिक्चर. ओके, बी रेडी. तुम्ही अशाच पद्धतीची भरपूर वाक्य बनवून भरपूर सराव करा आणि इंग्रजी बोला मित्रांनो. आता पिक्चर अभी बाकी आहे तर मग नेमकं काय बाकी आहे? तर बघा मित्रांनो, हे आपलं वाय 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 ओढवून देतो मी. येत आहे लक्षात? तर टू हॅवची रुपे, टू हॅवची रुपे. आता टू हॅवची पण रुपे आहेत मग. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. लक्षात येत आहे मित्रांनो? कळतंय? प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. तुम्हाला कळून गेलं, आता परत कळून गेलं तुम्हाला. एक येत आहे लक्षात? तर प्रेझेंटची रूपं आहेत टू हॅवची हॅव आणि हॅज. ओके फ्रेंड्स, पास्टची आहेत हॅड. कळतंय? फ्युचरची आहेत शाल, विल, हॅव. दीज आर प्रेझेंट टेन्स टू हॅव फॉर्म्स. दीज आर पास्ट, दिस इज नॉट दीज, ओनली वन इज देअर. दिस इज पास्ट टेन्स फॉर्म अँड दॅट इज फ्युचर टेन्स फॉर्म. ओके, लक्षात घ्या. तर प्रेझेंट टेन्स ह्याचं व्ही वन व्ही टू हे व्ही थ्री होत नाही. येत आहे लक्षात? त्याचं पण बीनच होतं. हॅव हॅज हॅड आणि तिकडे बीनच येतं जर का व्ही वन व्ही टू व्ही थ्रीचा फॉर्ममध्ये बोलायचं असेल मित्रांनो तर. ओके, मग आता वाक्य कशापासून बनतील? हॅव हॅजपासून. कशापासून बनतील? हॅव हॅज पासून. लक्षात घ्या. सिम्पल प्रेझेंट टेन्स टू हॅव. ओके,
तो सब्जेक्ट म्हणून मी घेतो पुन्हा एकदा हॅव, आय घेतो आय, काय घेतो आय सब्जेक्ट म्हणून. आता मग हॅव आणि हॅज दोन आहेत वर्तमानकाळी रूप, तर कशी वापरतात ते पण बघून घ्या. आय, वी, यू, यू, दे, व अनेक वचनी नाम नंतर वापरतात हॅव. काय वापरतात हॅव आणि ही, शी, इट व एक वचनी नाम नंतर वापरतात हॅज. काय वापरतात हॅज, व्यवस्थित लक्षात घ्या. हा झाला हॅज आणि हा झाला तुमचा हॅव. ओके, आय, वी, यू, यू, दे, व अनेक वचनी नाम नंतर हॅव वापरतात, ही, शी, इट व एक वचनी नामानंतर हॅज वापरतात. समजतंय मित्रांनो, लक्षात येत आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. सिम्पल प्रेझेंट टेन्स 5 दिवस होऊन गेलेत, सिम्पल प्रेझेंट टेन्स फक्त. लक्षात घ्या, वाय दिस इज पॉसिबल, दिस इज पॉसिबल ओनली बिकॉज ऑफ ऑनलाईन. ओके, ऑफलाईनला का पॉसिबल नाही, कारण एवढं होत नाही ऑफलाईनला, एवढा वेळ पण पुरत नाही मित्रांनो. ओके, चला तर हॅव ह्याचा अर्थ काय होतो ते पण लक्षात घ्या. याच्यात हॅव आणि हॅज यांचा अर्थ होतो च्या जवळ आहे किंवा ला आहे. हॅव ह्याचा काय अर्थ होतो, च्या जवळ आहे किंवा ला आहे असा अर्थ होतो मित्रांनो. हॅव ह्याचा अर्थ च्या जवळ आहे किंवा ला आहे. आता बघा, आय हॅव ऑब्जेक्ट अ पेन, आय हॅव अ पेन, आय हॅव अ कार. ओके, आता याच्यात आय म्हणजे माझ्या जवळ, च्या जवळ म्हणजे माझ्या जवळ पेन आहे, माझ्या जवळ पेन आहे, माझ्या जवळ पेन आहे, माझ्या जवळ पेन आहे. समजतंय, माझ्या जवळ पेन आहे, माझ्या जवळ पेन आहे, माझ्या जवळ पेन आहे. आता तुम्ही म्हणणार मग च्या जवळ आहे अशा अर्थाने घेतलं गेलं, मग ला आहे अशा अर्थाने काय काय येईल. आय हॅव अ सिस्टर, मला बहीण आहे. आय हॅव अ ब्रदर, मला भाऊ आहे. आय हॅव अन अंकल, येतंय का लक्षात, मला एक काका आहे. येतंय का लक्षात, समजतंय. आय हॅव कझिन, मला चुलत भाऊ किंवा चुलत बहीण आहे. ला आहे किंवा च्या जवळ आहे. समजतंय मित्रांनो, याला सुद्धा सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणतात. हॅव काय आहे, विवन आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणणार तुम्ही वाक्यात हॅव आला की, वाक्यात हॅव आला की तुम्ही काय म्हणणार त्याला, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, नाही म्हणायचं मित्रांनो, व्यवस्थित समजून घ्या. दुसरं वाक्य, आय हॅव नॉट अ पेन, आय हॅव नॉट अ पेन म्हणजे माझ्याजवळ पेन नाही. आय हॅव अ पेन, याच्यात काय ॲड केला मी, फक्त नॉट ॲड केला मित्रांनो. आय हॅव नॉट अ पेन, माझ्याजवळ पेन आहे, माझ्याजवळ पेन नाही आहे. येतं एक लक्षात, माझ्याजवळ पेन नाही आहे, माझ्याजवळ पेन नाही आहे. लक्षात येत आहे. आता आता पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला खूपच कामात येणार मित्रांनो. आता वर्बल क्वेश्चन बनवताना आपण याच्यात नडू किंवा डच काढत होतो, आता सुद्धा तुम्ही काढला तरी चालेल, नाही काढला तरी पण चालेल. हॅव आय अ पेन असं पण बनवलं तरी चालेल, पण रिअलमध्ये वाक्य कसं बनायला पाहिजे कोण सांगेल, याचा वर्बल क्वेश्चन कोण सांगेल, सांगताय का कोणी. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूपच छान, खूपच छान.
डू आय हॅव अ पेन. व्हेरी गुड, डू आय हॅव अ पेन. खूपच छान मित्रांनो. डू लक्षात घ्या, डू याच्यातनं डू बाहेर येईल आणि हे वाक्य जसं तसं येईल. डू आय हॅव अ पेन आणि शेवटी क्वेश्चन मार्क. डू आय हॅव अ पेन, माझ्याजवळ पेन आहे का, माझ्याजवळ पेन आहे का, माझ्याजवळ पेन आहे का. गाणं म्हणा. माझ्या जवळ पेन आहे का. ओके, निगेटिव्ह क्वेश्चन, यालाच फक्त काय करा, डोंट करा. डोंट आय हॅव अ पेन, डोंट आय हॅव अ पेन म्हणजे माझ्याजवळ पेन नाही आहे का, माझ्याजवळ पेन नाही आहे का, माझ्याजवळ पेन नाही आहे का, माझ्याजवळ पेन नाही आहे का. व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. आता तिसरं डब्ल्यू एच क्वेश्चनचं वाक्य तुम्हाला माहिती आहे. वाय व्यवस्थित समजून घ्या. वाय तिसरं वाक्य जोडा फक्त. वाय डू आय हॅव अ पेन, वाय डू आय हॅव अ पेन, वाय डू आय हॅव अ पेन. माझ्या व्हाय आय हॅव अ पेन असं पण चालेल आणि व्हाय डू आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन का आहे, माझ्याजवळ पेन का आहे, माझ्याजवळ पेन का आहे. व्यवस्थित समजून घ्या. माझ्याजवळ पेन का आहे, माझ्याजवळ पेन का आहे. आणि सहावं वाक्य इंग्लिशमध्ये फक्त वाय डोंट आय हॅव अ पेन, वाय डोंट आय हॅव अ पेन आणि शेवटी क्वेश्चन मार्क. माझ्याजवळ पेन का नाही आहे, लक्षात घ्या, माझ्याजवळ पेन का नाही आहे. मराठी लिहिण्याची जागा नाही आहे का, उरते जागा, उरते. वाय डोंट आय हॅव अ पेन, अरे वा उरल रे एवढ्याच जागा. लिहितो मग. माझ्याजवळ पेन का नाही आहे. Why don't I have a pen? Why do I not have a pen? असं घेतलं पाहिजे तिथे, बरं वाटतं थोडं. Why do I not? Or why don't I have a pen? Why don't I have a pen? Why don't I have a pen? बघा रेग्युलर जशी आपल्याला सवय होते ना, आपण ते बोलायला लागतो. बघा मित्रांनो, वाक्य कशी बनली आहेत ते व्यवस्थित समजून घ्या. याच्यातनं नॉट काढला, बरोबर, याच्यातनं डू काढला, बरोबर, याला फक्त नॉट लावला आहे बस, निगेटिव्ह क्वेश्चन करताना. याच्यात फक्त हा व्हाय लावून दिलेला आहे. आता ह्याच वाक्यामध्ये याच्यात फक्त नॉट लावलेला आहे, बस. वाक्य कशी बनलेली आहेत कळतं आहे तुम्हाला, कशी बनत आहेत मित्रांनो वाक्य तुम्हाला समजतं आहे. खूपच सोपं आहे, खूपच सोपं आहे, येतं आहे लक्षात. परंतु जर का आपण व्यवस्थित नाही बनवलं तर मग गोंधळ आहे. लक्षात येत आहे, कळत आहे सगळ्यांना. मी आशा करतो आपल्याला हा टॉपिक एकदम चांगल्या प्रकारे समजत असेल आणि साधारणतः 15 मिनिटात हा पूर्ण टॉपिक व्यवस्थित क्लिअर होईल. 15 मिनटं मी घेऊन टाकतो, येत आहे लक्षात. थोडं माफ करा, डबल लेक्चर झालं आज, येत आहे लक्षात, त्यामुळे तुम्हाला थोडासा त्रास वाटत असेल. आता याच्यात मी फक्त ओरली सांगतो तुम्हाला व्यवस्थित. आता मी आय पासून बनवलं, उई पासून बनवू शकतो, यू पासून बनवू शकतो, यू पासून बनवू शकतो, दे पासून बनवू शकतो, अनेकवचनी नामापासून बनवू शकतो. मी बोलणं थोडं टाळतो मित्रांनो, येत आहे लक्षात.
मात्र ही पासूनच वाक्य मला बनवून दाखवावं लागेल मित्रांनो, ही पासूनच शी पासूनच, कारण यांना खूप मोठा गोंधळ आहे, तो असा तोंडी सांगून चालणार नाही आणि जिथे आवश्यक आहे तिथेच शॉर्टकट योग्य आहे, कारण आय मधून डू निघणारे, वी मधून डू निघणारे, यू डू 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 या सगळ्यांमधून डू निघणारे, येत आहे लक्षात? परंतु हॅज, हॅजचं वाक्य कसं बनतं ते खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, लक्षात घ्या, हॅजचं वाक्य कसं बनतं ही खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि ती व्यवस्थित एक्सप्लेन झालं पाहिजे. मी 15 मिनटं घेतो मित्रांनो, 15 मिनटात संपवण्याचा प्रयत्नच करतो कोणत्याही परिस्थितीत, कारण ऑलरेडी 45 मिनटं 18 सेकंद 19 सेकंद आपली होऊन गेलेली आहे, येत आहे लक्षात? तर बुरा मत मानो, येत आहे का लक्षात? बुरा मत मानो होली आहे, नाही 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 नाही, बुरा मत मानो टॉपिक खतम होने वाला है, बुरा मत मानो टॉपिक खतम होने वाला है. हिचं वाक्य मला घ्यावं लागेल मित्रांनो, ही ही नंतर काय घ्यायचं आहे, हॅज घ्यायचं आहे, ही हॅज अ कार, ओके, ऑब्जेक्ट म्हणून काय घेतलं, कार, कारला एक घालवला कारण ते सामान्य नाम आहे, ते एक वचनी आहे, ते मोजनी आहे, त्याची सुरुवात व्यंजनाने झालेली आहे आणि त्याची निश्चित माहिती होत नाही म्हणून ए वापरला, येत आहे लक्षात? He has a car. त्याच्याकडे कार आहे, त्याच्याकडे कार आहे, त्याच्याकडे कार आहे, त्याच्याकडे कार आहे, लक्षात घ्या मित्रांनो. आता दुसरं वाक्य बनवण्यासाठीच मी खास हा प्रकार घेतोय मित्रांनो. तर ही याच्यातनं बाहेर येईल मित्रांनो डज, याच्यातनं काय बाहेर येईल, डज, लक्षात घ्या. बघा मी तुम्हाला थोडंसं फॉर्म्युल्याच्या स्वरूपात सांगू का, हॅज मायनस डज इज इक्वल टू हॅव. बघा इंटरेस्टिंग आहे की नाही, हां, बाकीचे कन्फ्यूज झाले. हॅज मधून जर का तुम्ही डज काढला तर हॅजचा तुम्हाला काय करावा लागणार आहे, हॅव करावा लागणार आहे. तुम्हाला कळून गेला आता मी का घेतला प्रकार, तर कळला ना, कळला की नाही, व्हेरी गुड. ही डज नॉट, आता काय होईल हॅजचा, येथे येथे होईल हॅव, ही डज नॉट हॅव अ कार, ओके, समजलं मित्रांनो? एकदम व्यवस्थित समजून घ्या, एकदम व्यवस्थित समजून घ्या. हा डच काढला म्हणून याचा हॅव होऊन गेला मित्रांनो, डच काढला म्हणून त्याचा काय होऊन गेला, हॅव, ओके. त्याच्याकडे कार नाही आहे, त्याच्याकडे कार आहे, ही डज नॉट हॅव अ कार, त्याच्याकडे कार नाही आहे, ही डज नॉट हॅव अ कार, त्याच्याकडे कार नाही आहे, त्याच्याकडे कार नाही आहे, लक्षात घ्या. तिसरं वाक्य बनवताना मित्रांनो या हॅज मधून काय काढेल मी, डज, आणि त्याचा काय होऊन जाईल, हॅव. हॅज मधून काय काढेल, डज, आणि त्याचा काय होऊन जाईल, हॅव, ओके. डज ही, हीचा यच स्मॉल होऊन जाईल. इंग्रजीमध्ये प्रत्येक नवीन ओळीचा पहिल्या शब्दाचे पहिले अक्षर कॅपिटल असते, येथे होता म्हणून यच कॅपिटल, येथे तो पहिला शब्द झाला का, नाही, मधला आहे म्हणून यच स्मॉल झाला. डज ही हॅव, बघा डज हॅव, व्यवस्थित लक्षात घ्या, डज ही हॅव अ कार, आणि शेवटी दिला क्वेश्चन मार्क, त्याच्याकडे कार आहे का, त्याच्याकडे कार आहे का, त्याच्याकडे कार आहे का, गाणं म्हणू नका, येत आहे लक्षात? त्याच्याकडे कार आहे का, लक्षात घ्या मित्रांनो. परत एकदा सांगतो,
डस बाहेर काढला म्हणून याचा काय होऊन गेला हॅव होऊन गेला मित्रांनो कळतंय तुम्हाला डस बाहेर काढला म्हणून त्याचा काय होऊन गेला हॅव होऊन गेला त्याच्याकडे कार आहे का आणि आता निगेटिव्ह क्वेश्चन डझंट ही हॅव अ कार सिंपल आता तर जास्त काही कठीण नाही डझंट ही हॅव अ कार आणि शेवटी काय दिला क्वेश्चन मार्क त्याच्याकडे कार नाही आहे का त्याच्याकडे कार नाही आहे का समजतंय मित्रांनो त्याच्याकडे कार नाही आहे का समजतंय त्याच्याकडे कार नाही आहे का आता डब्ल्यू एच क्वेश्चन थोडस खालीवर होऊन गेलं का डब्ल्यू एच क्वेश्चन आणि निगेटिव्ह डब्ल्यू एच क्वेश्चन सगळं होऊन जाईल आता फक्त इथे लावायचं आहे आपल्याला वाय काय लावायचं आहे वाय आणि वाय डज ही हॅव अ कार वाय डज ही हॅव अ कार आणि शेवटी काय येईल मित्रांनो क्वेश्चन मार्क वाय डज ही हॅव अ कार त्याच्याकडे कार का आहे व्यवस्थित समजून घ्या त्याच्याकडे कार का आहे एकदम व्यवस्थित शांत देत त्याच्याकडे कार का आहे त्याच्याकडे कार का आहे व्यवस्थित समजून घ्या त्याच्याकडे कार का आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क आणि शेवटचं निगेटिव्ह डब्ल्यू एच क्वेश्चन कसा बनणार आहे मित्रांनो वाय बस या डजला नॉट लावायचं आहे वाय डझंट ही लक्षात घ्या वाय डझंट ही हॅव अ कार वाय डझंट ही हॅव अ कार लक्षात घ्या मित्रांनो वाय डझंट ही हॅव अ कार व्यवस्थित लक्षात घ्या हा डज काढला तर ही नंतर आपण हॅव वापरलाय पण तो हॅव आहे का तो आहे हॅज एकदम व्यवस्थित समजून घ्या वाय डझंट ही हॅव अ कार वाय डझंट ही हॅव अ कार त्याच्याकडे कार का नाही आहे व्यवस्थित लक्षात घ्या त्याच्याकडे व्यवस्थित लक्षात घ्या त्याच्याकडे कार का नाही आहे त्याच्याकडे कार का नाही आहे लक्षात घ्या व्यवस्थित मित्रांनो त्याच्याकडे कार का नाही आहे त्याच्याकडे कार का नाही आहे व्यवस्थित लक्षात घ्या तर बघा व्यवस्थित लक्षात घ्या ही हॅज अ कार हॅजमधून डज बाहेर काढला तर त्याचा काय होऊन गेला हॅव होऊन गेला तिसरं वाक्य बनवताना याच्यातनं डज काढला सुरुवातीला ठेवला आणि मग याचा हॅव होऊन गेला डज ही हॅव बरोबर त्याच्यानंतर चौथं वाक्य बनवताना फक्त या डजला काय लावला नॉट लावला निगेटिव्ह क्वेश्चन करताना डब्ल्यू एच क्वेश्चन करताना वाय लिहिला आणि हे वाय डज ही हॅव अ कार बस वाय डज ही हॅव अ कार किती सोपं आहे आणि निगेटिव्ह डब्ल्यू एच क्वेश्चन करताना याच्यामध्ये फक्त या डजला नॉट लावला वाय डझंट ही हॅव अ कार वाय डझंट ही हॅव अ कार लक्षात घ्या मित्रांनो तर शी घेतला तर अशाच पद्धतीने वाक्य होणार आहेत इट घेतला तर अशाच पद्धतीने वाक्य होणार आहेत एकवचनी नाम घेतलं तर अशाच पद्धतीने वाक्य होणार आहेत मित्रांनो बराच वेळ मी आज तुमचा घेऊन टाकलेला आहे दोन दोन एकदम तगडा लेक्चर आज घेतली गेलेली आहेत येतंय लक्षात सगळ्यांना मी विनंती करतो की याच्यावरचा होमवर्क करा आणि मला व्हॉट्सॲपला पाठवा लक्षात घ्या मित्रांनो कळतंय आणि व्हॉट्सॲपवर येणाऱ्या सगळ्या सूचना व्यवस्थित समजून घ्या येतंय लक्षात व्हॉट्सॲपला येणाऱ्या सगळ्या सूचना व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो जर का तुम्हाला या व्हिडिओची लिंक मिळत नसेल येतंय लक्षात तर मला तसं मेसेज टाकून मला कळवा आणि दुसरी गोष्ट मित्रांनो अजून पण ज्यांनी या व्हिडिओला लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा आणि आज जे
असे लोक असतील की ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाहीये आणि ते व्हिडिओ बघतायत, तर मी त्यांना विनंती करतो मित्रांनो आपण हे चॅनल सबस्क्राइब करा, म्हणजे अशाच पद्धतीची सुंदर माहिती सविस्तर माहिती आपल्याला माझ्याकडनं नेहमीच नेहमीच दिली जाईल, येतंय लक्षात? आणि जसंही मी काही एखादा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला येईल मित्रांनो, येतंय लक्षात? तर या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा, येतंय लक्षात? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, येतंय लक्षात? सिंपल प्रेझेंट टेन्स संपला असं मी डिक्लेअर करतो मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्स संपला असं मी डिक्लेअर करतो. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो की माझं हे लाईव्ह लेक्चर संपल्यानंतर तुम्ही कमेंट करा, गुड म्हणा व्हिडिओला, बेटर म्हणा किंवा बेस्ट म्हणा किंवा नॉट गुड म्हणा, येतंय लक्षात? तुम्ही नॉट गुड म्हटलं तरी सुद्धा मला काही फरक नाही मित्रांनो, मी विचार करेल मात्र त्याच्यावर माझं काय चुकतं, मला अजून काय चांगलं शिकवता येईल असा माझा प्रयत्न असेल मित्रांनो. म्हणून तुम्ही चांगला कॉमेंट केला तरी चालेल, तुम्ही वाईट कमेंट केला तरी चालेल. आता जेवढे मुलं बघून घ्या, तुम्ही जेवढे मुलं व्हिडिओ बघतायत मला तेवढ्या मुलांचे कमेंट मी व्हिडिओ स्टॉप केल्यानंतर पाहिजेत, येतंय लक्षात? मी प्रत्येकाच्या कमेंटला मी लाईक करेल मग, आणि मी तुम्हाला इकडनं हार्ट देईल, येतंय लक्षात? मी तुम्हाला इकडनं काय देईल, हार्ट देईल आणि लाईक पण करेल तुमच्या कमेंटला, येतंय लक्षात? चालेल मग, बाय, गुड डे, टेक केअर, जय हिंद, वंदे मातरम.